तर मित्रांनो, आदल्या रात्रीचे 10 आणि आता आपण आलो आहोत वर्षेवाडीमध्ये आणि श्वेता सुद्धा आली आहे, ती आतमध्ये जेवायला बसली आहे. आणि हे समोर जी भिंत बघताय ना येलो कलरची, हा वर्षेवाडीचा मांडव. आणि इथे आहे आज श्रावणी सोमवार निमित्त भजन आणि छोटीशी पूजा होती, है ना, पूजा होती ना आपल्या. मग आता जेवण तर झालं, आता भजनाला बसायचं आणि हिला श्वेताला ओटी पण भरायची होती म्हणून तिला पण घेऊन आलो सोबत. पहिली फुगडी ते काय म्हणतात आपण पाठसून म्हण. सकू लाडू तर आता मंगळागौरीची गाणी गात आहेत. मंगळ गौरी मंगळ गौरी नाही, मंगळ आमुचे घरी आई तू आमचे मंगळ घे पदरी. हा गजरा कोणाचा पडलाय ते काय? तुझ्या हा तुझा फुल आहे, हे फुल एक पडलंय वाटत माझ्या. बरोबर आते जा 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 लवकर लवकर. हा बघ बघ आपल्याकडे आहे ही मामाची स्किन इल्युमिनेट क्रीम, जी मी खास वेबसाईट वरून मागवली आहे चेहऱ्याला लावण्यासाठी. चेहरा थोडा टॅन झाल्यासारखा वाटतोय. सो मी चांगली कोणती क्रीम आहे मार्केटमध्ये बघत होतो, तर मला बऱ्याच जणांनी सजेस्ट केलं की मामाची स्किन इल्युमिनेट क्रीम यूज करून बघ, ज्यामध्ये विटॅमिन सी आणि टर्मरिक यूज केलेला आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही. मोस्टली काय होतं की झोप न लागणे किंवा आपण प्रदूषणयुक्त वातावरणात कधी कधी वावरत असतो, त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर फरक पडायला सुरुवात होते. आणि जर आपल्याला थकवा जाणवत असेल तरी देखील आपल्या चेहऱ्यावर फरक पडतो आणि आपला चेहरा टॅन वगैरे होतो किंवा त्वचा थोडीशी कोरडी होत जाते. त्यासाठी ही मामाची स्किन इल्युमिनेट क्रीम आहे आणि ही आपल्याला सकाळी एकदा लावायची, जेणेकरून आपण दिवसभर तेजस्वी आणि आपली त्वचा एकदम चकचकीत म्हणजे ग्लोवाली आपली स्किन दिसत राहील. आणि लावणं पण सोपं आहे, थोडीशी क्रीम हातावर घ्या. माझा तर अर्धा चेहरा दाढीनेच भरला आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. थोडी 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 थोडी
सो अशा पद्धतीने तुम्हाला ही क्रीम लावायची आणि दिवसभर तुम्हाला असंच तेजस्वी दिसायचंय. म्हणजे मी लगेच तर नाहीच ना, पण सांगतोय की क्रीम खरंच खूप छान आहे. आणि मित्रांनो, ह्या क्रीम मध्ये कोणतंही केमिकल युज नाही केलंय, त्यामुळे ही क्रीम एकदमच तुमच्यासाठी फायदेमंद आहे. ही क्रीम आहे 249 रुपयाला 80 ग्रॅम, आणि जेमतेम 3-1 महिने तुम्हाला आरामात पुरून जाईल. सो यासोबत आपल्याकडे आणखी एक प्रोडक्ट आहे मामर्थ, ज्यामध्ये आहे स्किन इल्युमिनेट फेस सिरम, ज्यात विटामिन सी आणि टर्मरिक दोन्ही आहेत. आणि हे सिरम यूज केल्यामुळे काय होतं आहे की आपल्या चेहऱ्यावर जे उन्हामुळे डार्क स्पॉट्स पडतात ते कमी व्हायला मदत होते, आणि आपला चेहरा अजून जास्त ग्लो मिळू शकतो आपल्या चेहऱ्याला. सो तुम्ही हे प्रोडक्ट सुद्धा ह्यासोबत यूज करू शकता. आणि हे प्रोडक्ट तुम्हाला ऑनलाईन म्हणजेच ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि नायका ह्या तिन्ही वेबसाईटवर मिळून जातील. आणि सोबतच मी सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. तुम्ही जर माझा कोड यूज करून मामार्टच्या वेबसाईटवरून जर ही क्रीम परचेस करत असाल, ऑर्डर करत असाल, तर तुम्हाला आपला कोड यूज केल्यामुळे 20% डिस्काउंट तर कन्फर्म मिळेल. आपला कोड आहे घोष 2022. तुम्ही जर हा कोड यूज करत असाल, म्हणजे जेव्हा परचेस कराल त्या वेबसाईटवर जाल तेव्हा तुम्हाला हा कोड यूज करायचा. तुम्ही जर हा कोड यूज केला तर तुम्हाला पर प्रोडक्टपाठी 20% डिस्काउंट नक्की मिळेल. आणि तुम्ही मामार्थच्या वेबसाईटवरून परचेस केल्यामुळे काय होतं आहे की तुम्ही जेव्हा पण एखादी गोष्ट तिथून परचेस करता तेव्हा ते एक झाड लिंक करतात, आणि त्यांचं 2022 एंडपर्यंत 1 मिलियन झाडं लावण्याचा मनसूब आहे. सो झाडं लावण्यात पण आपला एक थोडासा सहकार्य तिथे पण जाऊ शकतात. आणि मामार्थ प्लॅस्टिक पॉझिटिव्ह सुद्धा आहे. मी जिल्हा कोड आहे तो तुम्हाला फक्त मामार्थच्या वेबसाईटवरच लागू पडेल. मित्रांनो, नक्की यूज करून बघा हे मामार्थचं स्किन इल्युमिनेट फेस क्रीम आणि स्किन इल्युमिनेट फेस सिरम वापरा, आणि नंतर माका सांगा कसा हाता. काय झोप होता झोप होता की नाही दोघांची? काय झोप नाही होईल? दात पीत नाही घासायचे? दात नाही घासायचे? अजून झोपायचंय? अजून झोपायचंय? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. तुझा काय? नाही झोप होईत? नाही झोप होईत? मारीन हा. नमस्कार, मी अनिकेत रासम, गोष्ट कोकणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वकानी सकाळ सकाळ स्वागत आहे. काल रात्रीच्या व्हिडिओत बघितला तुम्ही की आम्ही वर्षेवाडीत होतो आणि तिकडे ओटी भरायला घेऊन गेलो शेताला, आणि त्यानंतर तिथेच नागाच्या घरी जेवलो आणि मग भजनाला बसलो. त्यानंतर सगळ्या महिलांसोबत श्वेताने फुगडी घातली पहिल्यांदा, आणि चांगला एक्सपिरियन्स होता, विचारू सुद्धा आपण. आणि आता आपण झालोय नदीवर कपडे धुवायला, आणि थोडं लेट काम सुरू होणार आहे तिचं, तर तिच्याकडे वेळ होता, तर म्हणाली आज आपण नदीवर कपडे धुवायला जाऊया का. म्हटलं ठीक आहे, जाऊ. हा आई, हा हा, ती पण धुवा, पण अजून चांगलं धुवायचे. आमची ही पिल्ला सगळा खराब करून टाकतो झाली. आई बरोबर सकाळ सकाळ पहाटे दर्शन, आणि आमची काकड्यांची वेल पण छान धरली, पण पक्षी येऊन येऊन चोच मारते त्यामुळे त्या काकड्या खराब होतात. बघू गणपतीपर्यंत मोठे होतात काय. सो आता जाऊया नदीवर. सो जायचंय आम्हाला नदीवर, आणि अचानक भयानक आलाय आज जोरदार पाऊस. आता हा जात नाही तोपर्यंत नदीवर जाऊन उपयोग पण नाही, आता वाट बघायला लागेल. सो पाऊस जात नाही तोपर्यंत आपण खाऊया कांदा पोहे. न्यारी करू घेऊ, न्यारी करू बोलो गो. सगळ्यांनी कांदे पोहे खायला या. यावा. तो मित्रांनो, फायनली पाऊस गेला आणि आता आम्ही नदीजवळ पोचतोय. आई घरी चपात्या करते,
ही आणि मी हिच्यासोबत आलोय कपडे धुवायला नदीवर आणि काय तिच्या मनात आलं ते आज नदीवर जाऊ कपडे धुवायला म्हटलं जाऊ आणि पाणी फक्त खजून आहे पाहिजे कारण पाऊस येऊन गेलाय बघूया आता देवा काळजी आणि ही भात शेती वा आणि ही आमची कपडे धुवायला नदीवर जायची वाट जिथे आमची आई कपडे धुवायला येते आज ही पहिल्यांदा आली आहे दगडं खूप बुळबुळ येतात म्हणून मी काय करायचो मी आईला किंवा पप्पा टब भरून कपडे असायचे ते आम्ही नदीवर सोडायला यायचो तिला आणि न्यायला बालदी राहू दे मी आणतो ये अशीस तू दगडं बुळबुळीत आहेत ऐक माझा ठेव बालदी फायनली आमच्या कामाला सुरुवात झाली आणि कपडे धुवायला आता व्यवस्थित जागा हिला मी करून दिली आहे पाणी जेव्हा कमी असतं तेव्हा आमची आई तिथपर्यंत जाते आणि तिथे मस्त ते दोन दगड आहेत ना तिथे ॲडजस्ट होऊन कपडे धुते आणि मग ह्या अशा शेरण्या बिरण्यांवर कपडे सुकत घालते म्हणून आता ह्या शेरण्या कमी झाल्यात ह्या बाजूला पण कपडे धुवू शकतो पण इथं बसायला व्यवस्थित जागा नव्हती मग तिला दगड दिला आणि व्यवस्थित बसून म्हटलं कपडे धुवू आणि एवढे कपडे आहेत सुकत घालायला चान्सच नाही कारण ऊन अजिबात नाही पावसाचं वातावरण लागूनच आहे माहीत नाही आता इथे आम्हाला किती वेळ जाईल फक्त पाऊस नाही आला पाहिजे आता मा हाऊ द जोश म रश्मीन भाई काय फरक सांगाल नदीवर कपडे धुवायचा आणि म्हणजे जास्त सोपं काय घरात कपडे धुणं की नदीवर दमाल झाला आईला तर मजा येते नदीवर कपडे धुवायला ओके काय नाही हळूहळू होत ही सवय कसं इथे पाणी धुतो मिळतं उपसायला लागत नाही किंवा सतत नळ चालू ठेवायला लागत नाही टप पलटी करायला लागत नाही हा म्हणून आईला इथे जास्त मजा येते नुसता पाण्यात घालायचा आणि काढायचा आता हे कपडे सुकले पण पाहिजे ते साये कोण आहे सावंत सावंत त्यांचं घर तुला अजून गाव फिरवायचं आहे गणपतीत पण चालत चालत त्याच्या पायांना पिशपा होतोय माशी चावतायत पायाला फ्री मध्ये फिश पा उभा राहून राहून कंटा आला म्हणून बसायला दगड शोधला तर दगड ओला होता माझा पॅन्ट भिजू नये म्हणून हा पानांचा असा काय म्हणतात बसण्यासाठी बनवला जेणेकरून पॅन्ट ओली नाही होणार आणि पॅन्टला घाण पण नाही लागणार तुम्ही पण असं कधी ट्राय करू शकता तो काम आमचं अर्धवट राहिलं पाऊस आला जेवढे कपडे धुतलेले होते तेवढे सगळे छत्रीत घेऊन उभा आहे आणि आता हे एवढे राहिले आहेत आता पाऊस जायची वाट बघतोय त्याशिवाय काय खरं नाही न्यारी केलास काय इशारा सासूबाईंचा होय होय घराकडे वाड्याकडे वाड्याकडे काय त्यांना आवडता फोटो काढून सगळ्या पण सोसून गेले सगळे किती लाड करतात माहितीये हासरी आजी बोलून नानगोकरी नमकी सांगाव की आम्ही ते बघलाव म्हणून सगळ्या पण गेले ते पोटू बापरे हिमत झालीस तू ते कपडे धुवून आणलास होय होय धुवून आणलास होय होय आता कामार कधी जाते आता सांभाळलो आपला मी जाव खाप कहाणीच नाही काय नाही का खातल हा कहाणीच नाही भावरा भावरा अनु घेऊन आणतय
लाडक्या मित्राकडे प्रथमेश दादा पाडवांकडे बघूया, त्यांच्या मोठ्या रंगवटीची तयारी झाली आहे की नाही आणि मया आणि पत्या काय करतात. मे बी साहिल पण इथेच असेल, त्याला जाऊन धावती भेट घेऊन येऊया. त्यानंतर पोटो बा आणि आमची तवशीची येल हय एक धरली हय का पप्पांनी काढून खाल्ल्यानी पण आणि अजून पण दोन चार हत खय 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 पटकन बघायला गेलं तर दिसणार नाही. पण पक्षी वाढला होता, पक्षी कोण नाही वांडर तर येत नाही. अजून पाकरा मोपत. तर हे जुन्या घरापासून बनवलेलं, सॉरी जुन्या घराच्या जागी बनवलेलं नवीन घर आणि रंग तर खूप छान मारला आणि दिसतंय पण खूप छान. पण आतमध्ये कोण आहे की नाही हे कळत नाही. धोंडी लयच बुळबुळीत झाल्यात, वाटा नुसते हिरव्या गार झाल्यात. भारी वाटा ना भाऊ, धोंडे पण नुसते हिरवे हिरवे झाले आहेत. झाली गणपतीची तयारी चालू? किती दिवस कलर मारतास? झाले दोन किती चार दिवस. किती खोल्या आहेत अशा? चार तरी आहेत का खोल्या? डबल टेबल मारतो होतो, साफसफाई करूची होती, नवीन घर आहे ना. बराच वेळ पत्यासोबत गप्पा मारल्या बऱ्याच दिवसांनी आणि आता मी चाललोय माझ्या घरी जेवायला. घरातले जेवण काय काय माहित बनवल्या ते पण ठीक आहे. तू जेव आणि मग ये, मग मी तुला कलर मारायला मदत करतो. सांगून ठेवलंस काय ना भाई? वाट अडवली माझी. एक दोन तीन चार, गौरीची तारीख फिक्स करा. ए चले अंगार येतो कोंबो, चल पळ पळ. जाशीत व्हायचे वाटत ना? चल फ्लेक्सिबिलिटी. काय आहे ते? मसूर आहेत ना? मसुराची भाजी, चपाती, पापड, लोणचा जेवू केव्हा? मला वाटलं दुसरी काय ती भाजी इनका पण झाला. जेवू केव्हा? जेवू केव्हा? बोर्डवर जेवण तर झालं आणि आता जरा लाडक्या मित्राची मदत करायला जातो. कुठली खालची बॉर्डरची पट्टी मारायची आहे कलरची. कंटा आलेला, तीन चार दिवस बोलतो डबल डबल कलर मारून कंटा आला आहे. मी जरा त्याला मदत करू. हिचं काम पण साईड बाय साईड चालू आहे. आज काय माहिती अचानक कुठून थोडंसं नेटवर्क मिळालं, त्यात तिचे कामाचे मेसेज वगैरे येत आहेत झाले, त्यामुळे ती आज घरातच थांबली आणि थोड्या वेळाने पुन्हा येऊ आपण. कुठेतरी स्पीकरचा आवाज येतोय, पत्या घेऊन येऊया. जा पाटी. श्वेता हा बघ नामे पाटणा आला, ये जा जा पाटी जा. ती व जेवायला घालते, जा जा घालते ती जेवायला. जा जा काय ग श्वेता? अगं हा बघ माझा पाटणा आला. येऊ कर, येऊ 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 असं कर. जा जा प्राण्यांना पण जीव लावावा तसा लागत जातो आणि मग ते काय ऐकत नाही. आता हा पण मध्यंतरी आमच्या दारात बसायला लागला, मग आई सतत त्याला खायला घालायला लागली, मग तो पण आमचाच झाला. आणि आता दोन पिल्ले आहेत चिनूचे. आता त्यातला एक तर नाग्याच्या घरी कन्फर्म झाला, नाग्याची आई बोलली मला ते. आता एक ठेवायचं की ते पण कोणाला ते द्यायचं हा विचार आहे. माझा विचार आता आहे की चिनूला सोबत म्हणून एक पिल्लू ठेवूया, एकटी घंटा आहे ती. यावर्षी नाग्या नाही पण शिंगोबाला जाणं झालंच नाही. नागे असतं तर कुठे ना कुठे जाणं होतं. ठीक आहे, यावर्षी ना शिंगोबा ना वाघबीळ. वाघबीळावर काय ते आम्ही चिकन भाजलेलं, हा हा इथे चिकन रेडीमेड घेऊन गेलेलो, हा हा. आणि ही आपली भात शेती, ही पण आपली भात शेती. आणि देवाच्या आशीर्वादांनी सगळ्यांच्या मेहनतीन खूप छान झाली आहे. अरे काय बरं कधी इल ही बो भारी झाला. आता छान दिसतो, आता मस्त काय केलंस? हो हो मस्त केलं. चुलबिल केलं ना अगदी. वा बाबू बघ रे बाळा बरा छान दिसत. मोठो कॉन्ट्रॅक्टर पिवळं वाटतं काय पोपटी वाटतं आधी तास समजत नाही. पोपटी वाटत ना माय होतो. काल आम्ही क्रोमाची बघत होतो स्वप्न.
आणि पत्याला होणारे कष्ट साहिलला बघवले नाही म्हणून साहिलने स्वतःची सगळी धुरंदर हातात घेतली कलर मारायची आणि तिथून तिथपर्यंत एकट्या साहिलने कलर मारलाय आणि हा मी मारलाय अयशून तेवढो मी मारलाय अयशून तेवढो आहे साहिल ते काय गणपतीत काय गणपतीच्या पार पडलं मार्केटमध्ये नवीन डायलॉग गणपतीत लोक सो फायनली मित्रांनो असा होता दिवसभराचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण काल रात्रीपासून कंटिन्यू करतोय की श्वेताला घेऊन वरचीवाडीत गेलो खास श्रावणी सोमवारनिमित्त तिथे ओटी भरली त्यानंतर भजनात बसलो त्यानंतर श्वेता तिकडच्या महिलांसोबत फुगडी खेळायला शिकली पहिलाच टर्न होता पण खूप खूप मजा केली तिने तिला खूप म्हणजे पहिला एक्सपिरियन्स खूप छान होता असं म्हणाली ती होप सो हळूहळू ती पण येणाऱ्या पुढच्या पिढीला फुगड्या शिकवेल इतकी तर प्रॉपर होईल अरे ते तो आला तो आवाज काढताना फुगडी घेतात तो अजून नाही जमणार तिला मलाच नाही जमत तुला येतो नाही ओके मी 4-5 दिवस नव्हतो म्हणून पत्या माझ्या दुःख विरहात बारीक झालाय असं वाटतंय मला है ना बद्या बाकी त्यानंतर आजच्या दिवसभरात आम्ही नदीवर कपडे धुवायला गेलो सोबतच पाडव्यांच्या इथे 2-4 वेळा राऊंड झाले यांच्या गणपती बाप्पाच्या घरात बसणार आहे मानघर यांचा मानघर म्हणता ना तुम्ही काय देवघर म्हणता यांचा जो देवघर आहे त्या जिथे गणपती बाप्पा विराजमान होणार त्या घराची खूप छान पेंटिंग करत आहे आणि सो नंतर साहिल पण आला मदतीला आणि त्यानंतर 2-3 दिवस येतात हे मेन्शन करायचं होतं त्यानंतर अभिदाला जाऊन भेटलो जरा चिनूच्या पिल्लांबरोबर खेळलो घरी वेळ दिला घरच्यांसोबत आज जेवलो कारण बराच टाइम बाहेर होतो सो पूर्ण दिवसभराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा गणपती बाप्पा येतात सो तुमची तयारी कशी चालू आहे ते पण सांगा तुम्ही कणकवलीच्या जवळपासच्या कोणत्या गावात आहात ते पण कळवा गणपती बाप्पाच्या पाया पडायला येण्याचा 100% प्रयत्न करू बाकी आता लवकरच तुम्ही आमच्या शॉपिंगचा एखादा व्हिडिओ बघालच कणकवलीत आणि काय नाही हां लायटिंग वगैरेचं पण सामान आणायचं आहे सो आजच्या संपूर्ण दिवसभराचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असेल लाल कलर बटन सबस्क्राईब करा लिंक शेअर केली नसेल तर लिंक शेअर करून घ्या लाईक केला नसेल तर तो 100% करा कारण तो आमचा हक्क आहे बाकी भेटू नवीन व्हिडिओसोबत तो पण टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा सैन रवा सैन रवा